जीजी मला नाही वाटत ग श्यामली आणि मेघनाथ पटेल. का ग? अगं का ग काय, श्यामली कशी आहे, कसा आहे तो मेघनाथ, शी बघितला आत्ता मी दोघांना बाहेर, अगदी स्वतःला ओढत नेल्यासारखी नेत होती ती. आणि तो त्याच्याकडे तुम्ही बघितलं सुद्धा नाही. एकदा वाटलं तरा तरा जावं आणि तिला घेऊन यावं इकडे, मग म्हटलं जाऊ दे, जशी मी वेडी तशी ती हट्टी. नाही पण मला सांग रमा, श्यामली असा वेडा हट्ट कशासाठी करेल? माझ्यासाठी. तिच्या दृष्टीने माझा गैरसमज झालाय की तिला तुषार आवडतो, आणि हा गैरसमज दूर करण्यासाठी ती त्या शिपायाला हो म्हणून मोकळी झाली. तिला वाटलं की त्या शिपायाला ती हो म्हणेल आणि मी लगेच तुषारच्या गळ्यात माळ घालून मोकळी होईन. पण रमा मला सांग, तुला तुषार बद्दल काय वाटतं? अगं कधीतरी आपल्याला त्यांना स्पष्ट सांगावंच लागणार आहे. अगं जीजी मी खरंच सांगते ग, मला खरंच काहीच वाटत नाही त्याच्याबद्दल. आणि तो किती हुशार आहे, किती मोठा डॉक्टर आहे, मी काय. रमा रमा अगं काय कमी आहे तुझ्यात? कमी जास्तचा प्रश्न नाहीये रे दादा. जाऊ दे बघू आपण. मी सुद्धा तेच म्हणते. आत्ता तुला त्याच्याबद्दल काय वाटतंय हे आपण तुषारला आता सांगूयाच नको. रमा आता मला तुझी काळजी नाही. भले तू तुषारशी लग्न नाही केलंस, पण तू आता शहाणी झालीयस. तू विचार करू शकतेस